श्री नृसिंह सरस्वती यांनी परंपरेने चालत आलेल्या दत्त उपासनेला गुरुमार्ग दाखवला. हा गुरुमार्ग दत्त संप्रदाय या नावाने पुढे ओळखला जाऊ लागला. वैदिक परंपरेतील एक महत्त्वाचा उपासना मार्ग म्हणून दत्त संप्रदायाला अद्वैती तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झाले. एक महत्त्वाचा मुद्दा असा की श्री नृसिंह सरस्वती यांनी अद्वैताच्या अधिष्ठानावर सर्व समाजाला सांस्कृतिक पातळीवर एकत्र आणले आणि महाराष्ट्राची धर्म अस्मिता जागृत केली. श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती या दोन दत्तावतारी साक्षात्कारी पुरुषांमुळे श्री दत्तात्रेयांच्या उपासनेभोवती दत्त संप्रदाय हा साधना मार्ग 14व्या शतकात उदयाला आला. श्री स्वामी समर्थांच्या उदयापूर्वी दत्त संप्रदायाची ही एक रम्य पहाट होती. मंडळी, श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरातून अदृश्य झाले आणि आंध्र प्रदेशात श्री शैल्य पर्वतावर अवतीर्ण झाले. श्री मल्लिकार्जुनाची ती पुण्यभूमी. गुप्त रूपात स्वामी वावरू लागले. त्यांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटला. ते ब्रह्मानंदी समाधी लावून बसले. खूप काळ त्यांनी श्री शैल्य पर्वतावर समाधी अवस्थेत वास्तव्य केले. त्यांच्या परमभक्तांनी अंतःकरणापासून त्यांचे स्मरण केले की आपल्या सर्वच भक्तांना ते सगुण दर्शन देऊ लागले. गाणगापुरात त्यांच्या पादुका आहेत. त्या पादुकांचे दर्शन घेऊन जे भक्त त्यांचे नित्य स्मरण करीत असत त्यांना सुद्धा ते सगुण दर्शन देऊ लागले. निज भक्त करीती स्मरण तवतया देती दर्शन पुण्यस्थान गाणगा भुवन साक्षात्कार तेथेही. भक्तांना श्री नृसिंह सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्येही होऊ लागला. श्री शैल्य पर्वतावर जनसंपर्की पूर्ण उदास होऊन समाधीतला ब्रह्मानंद भोगणारे स्वामी लोकांनी स्मरण केल्याबरोबर क्षणात त्यांच्यासमोर प्रगट होऊन दर्शन देऊ लागले. श्री शैल्य पर्वतावर अनंत काळ समाधीत असताना लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी व्हायला लागले आहेत याची त्यांना जाणीव होत होती. अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन काही लोक पूर्णपणे नास्तिक होऊ लागले. दंभाने आयुष्य जगत आहेत. काही लोकांनी यवनाचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे. हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळत होते. परी सद्गुरु दयावंत अंतर्ज्ञाने कळता मात विसर्जोनी समाधी त्वरित कर्दली वन सोडिती. स्वामींनी समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते उत्तरेच्या दिशेने निघाले. वाटेतल्या तीर्थस्थळांना भेटी देत लोकांच्या मनातली किलमिशे दूर करीत बंगालच्या कालीमातेचे दर्शन घेत स्वामी गंगा काठावरल्या किनाऱ्याने भ्रमंती करू लागले. उत्तरेतल्या गंगेकाठच्या एका महादारण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी लावली. तर मंडळी, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज या पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.